स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्वत्र उत्साहाचं आणि देशभक्तीनं ओतप्रोत भरलेलं राष्ट्रध्वजावरील तीन रंगाची उधळण करणारे वातावरण सध्या आहे. या वातावरणात स्वयंसुरक्षेचे नवे रंग नाशिक शहरात जोडले जात असून नाशिक शहरासाठी यंदाचा भारतीय स्वातंत्र्य दिन एका नव्या चळवळीचा मुहूर्तमेढ रोवणारा ठरणार आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या संकल्पनेतील नो हेल्मेट नो पेट्रोल उपक्रम राबवत तो 100% यशस्वी करून दाखवत अवघ्या देशात नाशिकचा नावलौकिक वाढवण्यासाठी नाशिक रोड पोलिसांनी कंबर कसली असून नाशिक रोड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना हेल्मेट वितरित करण्यात आले आहेत. नाशिकचे पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे आणि नाशिक रोड परिसरातील दुचाकी वाहन अपघातात आपले निकटवर्तीय गमावलेल्या कुटुंबातील सदस्य रजनीश सुभाष पाटील, वाल्मिक पंढरीनाथ नवले, अरविंद अंबादास कोराडे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नाशिक रोड पोलिसांनी स्वयंशिस्त दाखवत स्वतः हेल्मेट वापरत इतरांनाही हेल्मेट वापरण्यासाठी परावृत्त करण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र या निमित्तानं पाहायला मिळालं. दरम्यान नाशिकचे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी या संपूर्ण उपक्रमाबद्दल जनमत मराठी वाहिनीला माहिती दिली आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून नो हेल्मेट नो पेट्रोल ही योजना राबवण्यात येणार आहे. माननीय पोलीस आयुक्त यांना महाराष्ट्र पोलीस ऍक्ट, पेट्रोलियम ऍक्ट आणि मोटर व्हेकल ऍक्ट या कायद्याच्या अनुषंगाने असलेल्या अधिकारांतर्गत लेखी आदेश निर्गमित करून सर्व पेट्रोल पंपांना पेट्रोल पंप मालक चालक यांना सूचित करण्यात आले आहे की त्यांच्याकडे येणाऱ्या दुचाकी स्वारांना पेट्रोल हेल्मेट नसल्याशिवाय हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल देण्यात येऊ नये. त्याकरता आपण उद्यापासून प्रत्येक पंपावर 2 शिफ्टमध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा नेमण्यात येणार आहे. पेट्रोल पंप चालकांचं देखील यांना खूप मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभलेले आहे आणि उद्यापासून नाशिक शहरात पोलीस आयुक्तालयातील हद्दीमध्ये सर्व नागरिकांनी पेट्रोल घेताना हेल्मेट घालूनच यावं किंबहुना प्रत्येक प्रवास करताना त्यांनी हेल्मेट घालणं अपेक्षित आहे. त्याकरता ही योजना सुरू करत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आम्ही माननीय पोलीस आयुक्तालय आणि नाशिक पोलीस आयुक्त यांच्या वतीने आवाहन करतो की त्यांनी या योजनेचं पालन करावं आणि आपला स्वतःचा जीवित सुरक्षित ठेवण्यासाठी दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेटचा निश्चित वापर करावा. आज नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये देखील आपण या संदर्भात नो हेल्मेट नो पेट्रोल ही योजना उद्यापासून जी राबवली जाणार आहे, परंतु त्यासाठी नागरिकांना आम्ही आवाहन केलेलंच आहे, परंतु पोलिसांनी देखील 100% याचं पालन करायला पाहिजे. कारण पोलिसांनी जर ह्याचं पालन केलं तर आम्हाला नागरिकांना सांगण्याचा अधिकार असतो. त्यामुळे या संदर्भात माननीय पोलीस आयुक्तालयाकडून जे हेल्मेट आम्हाला मिळालेले आहे ते आम्ही आज नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या सर्व अंमलदार आणि अधिकारी यांना वाटप केलेले आहे, जेणेकरून प्रथम पोलिसांनी पालन करायला हवे आणि मग नागरिकांनी करायला हवे. या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांना वाटप केलेले आहेत हेल्मेट आणि त्यांना आवाहन देखील केलेलं आहे की याचा 100% वापर करा आणि या संदर्भात सर्वच पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस स्टेशनला असे हेल्मेट वाटप पोलिसांना कार्यक्रम झालेले आहेत. उपस्थितांपैकी वाल्मिक पंढरीनाथ नवले यांनी सुद्धा नागरिकांना हेल्मेट वापरा आणि आमच्या वाट्याला जे अप्रिय क्षण आले ते तसे क्षण तुमच्या कुटुंबियांच्या वाट्याला येऊ देऊ नका असं भावनिक आवाहन केलं आहे. मी वाल्मिक पंढरीनाथ नवले, राहणार सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेज आणि 2-5 APS रोजी मुलगा तुषार वाल्मिक नवले हाऊन निघून सामनगावावरून सामनगाव इथे जात ते मानकर येते पाड्यात येऊन मोटरसायकल जात असताना मोटरसायकल पुढे ट्रॅक्टर चालला होता. ट्रॅक्टरला 2 ट्रायला जोडलेले असते पातळ असल्यावरती व्यापली गरज होती आणि त्याच्यामुळे ती 1 ट्राली पट्टी झाली. पट्टीवर त्याची तो जाब म्हणजे भार लागला घ्यायला त्याच्या तो जागी. यंदाचा भारतीय स्वातंत्र्य दिन फक्त देशाबद्दल ओतप्रोत
प्रेम व्यक्त करणाराच नव्हे तर नाशिक शहरातील अपघातांचं प्रमाण कमी करत दुचाकीस्वारांनी आपल्या डोक्यावरती हेल्मेट वापरत वाहन चालवून सुरक्षितता राखत एक नवा विक्रम करण्याची नवी संधी घेऊन आलेला आहे. सुज्ञ नाशिककर सुद्धा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या या अभियानाला भरभरून प्रतिसाद देतील यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक.